नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण सगळेजण येणारे वर्ष उत्तम जावो अशी प्रार्थना करत असतो, मात्र सगळंच आपल्या मनासारखं कधीच होत नसतं। आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात ज्यामुळे आपल्याला खचून जायला होतं, मात्र अशा वेळी जर आपल्या जोडीदाराची जवळच्या माणसांची साथ असेल तर त्या प्रसंगातून निभावणं सोपं होतं। असंच काहीसं घडलंय ते प्रसिद्ध अभिनेत्री अभिज्ञा भावेच्या बाबतीत। अभिज्ञा भावे हिच्या पतीला कॅन्सरची लागण झाली आहे। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत म्हणजे 6 जानेवारी 2021 रोजी मेहुल आणि अभिज्ञा लग्नबंधनात अडकली। लग्नाच्या काही महिन्यांनी मेहुलला कोरोनाची लागण झाली होती आणि त्यातून तो बरा देखील झाला होता। मात्र आता नुकतीच मेहुल बाईने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे। यात त्याने त्याच्या हॉस्पिटलमधील अभिज्ञासोबतचा फोटो शेअर केलाय आणि म्हटलंय, मी माझ्या आयुष्यात अनेक मूर्खांना भेटलोय, पण कॅन्सर हा त्यापैकी एक सर्वात मोठा मूर्ख ठरलाय। सॉरी कॅन्सर, पण तू चुकीच्या व्यक्तीला निवडलंयस। मेहुल आणि अभिज्ञाचा हा हॉस्पिटलमधील फोटो पाहून चाहत्यांना काळजी वाटते। या फोटोमधून मेहुलचा चेहरा पाहून त्याचा केमो झाल्याचं दिसून येत आहे। चाहत्यांसोबतच इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी देखील त्याच्या या पोस्टवर कमेंट करत त्याला आधार दिलाय। अभिज्ञाची सर्वात जवळची मैत्रीण मयुरी देशमुख हिने देखील मेहुलला, तू रॉकस्टार आहेस असं म्हणत तुझ्यासोबत असलेल्या व्यक्तीमुळे विजय तुझाच आहे असं म्हटलंय। मयुरीच्या पतीने देखील जेव्हा आत्महत्या केली होती तेव्हा अभिज्ञाने तिला खूप आधार दिला होता। मेहुलला मिळत असलेल्या आपल्या माणसांचा हा आधार त्याला आणि अभिज्ञाला या आजाराशी लढण्यासाठी नक्कीच बळ देईल आणि तो लवकरच यातून बरा होईल यात शंका नाही। एंटरटेनमेंट विश्वातल्या अशाच महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका।